नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताचे द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी. मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्याला यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लेख प्लेलिस्ट पहा द्वितीय घटक चाचणीची. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने सहजगत्या सोडवलेल्या मिळतील. आपल्याला काही अडचण आल्यास कमेंट करून नक्की विचारा. इयत्ता 8वी विषय गणित द्वितीय घटक चाचणी. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. 3 गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी 3 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. बघा, पहिली रिकामी जागा 2a + 3a = 5a. दुसरं, 3x² + 4x या बहुपदीतील चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे. 3x + 4 = 9 म्हणून x = 9 - 4 म्हणून x = 5. जोड्या लावा. कसोटी आणि विश्लेषण. 1. बाकोबा कसोटी, त्याचं विश्लेषण आहे बी, त्रिकोणाच्या 2 बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोण. दुसरं, बा कसोटी सी, त्रिकोणाच्या 3 बाजू. 3. को बा को कसोटी डी, त्रिकोणाचे 2 कोण व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू. 4. कर्णभुजा कसोटी ए, त्रिकोणाचा कर्ण व 1 बाजू. या पद्धतीने अचूक जोड्या लावल्यास आपल्याला 4 गुण मिळतील. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, सोडवा. उदाहरण सोडवायचे आहेत कोणतेही 4 8 गुणांसाठी. 5 उदाहरणं दिलेली आहेत. बघा, पहिलं उदाहरण, 21m² / 7m यांचा भागाकार करायचा आहे आणि भागाकार व बाकी लिहायची. बघा तो भागाकार, 21m² / 7m = 3m म्हणून मग भागाकार 3 आणि बाकी 0. पुढचा प्रश्न, मॉडेल हायस्कूल नानपूरने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मागील 20 वर्षात सादर केलेल्या विज्ञान व गणित प्रकल्पांची संख्या खालीलप्रमाणे आहे. यावरून वारंवारिता सारणी तयार करून सारणीचा मध्य काढा. बघा, या ठिकाणी सारणीचा मध्य काढायचा आहे. पुढचं उदाहरण तिसरं, 1/3 = 4 कृती पूर्ण करा. 1/3 × 3 = 4 × 3 = x = 12 या पद्धतीने कृती पूर्ण करायची. त्यानंतर चौथं उदाहरण स्तंभालेख दिलेलं आहे आणि त्यावर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत. बघा, हे प्रश्न, ही आकृती कोणत्या प्रकारची आहे. ही स्तंभालेखाची आकृती आहे. पुढचं, सविताची एप्रिल महिन्यातील बचत किती आहे. 600 रुपये. स्तंभालेखाचं निरीक्षण करून उत्तर लिहायचं आहे. शेवटचं उदाहरण, समीकरण सोडवा. 17p - 2 = 49 म्हणून 17p - 2 = 49. 17p + 2 = 49 - 2 दोघं बाजूला 2 ने मिळवायचे आहेत म्हणून 17p = 51 म्हणून 17p / 17 = 51/17. 17 ने दोघांना भागायचं आहे आणि उत्तर येतं p = 3. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका किंवा मॅथ्सची सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी तीही मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन पेपर आपल्याला हवी असेल तर तिची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हिडिओत आपल्याला मिळेल. थँक्यू.